नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो मागच्या पंधरा दिवसापासून सतत पाऊस चालू असताना आपल्याला जे आहे तर आले पिकावरती फवारणी घेता आली नाही किंवा घेतली तरी परंतु तिचा पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्याला फायदा झाला नाही तर सध्या कंडिशनमध्ये मुख्यतः आळई आणि जो टिपका करफा आहे तो जास्त प्रमाणात येण्याची शक्यता आहे आळाई तर दिसते कुठे मोठे परंतु करपासुद्धा जास्त प्रमाणामध्ये पाऊस चालू असतानासुद्धा चालू होता परंतु आता वाढण्याची शक्यता जास्त आहे तर त्यासाठी आपल्याला विशेष करून लक्ष देण्याची गरज आहे तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर व्हिडिओ सुरू करूया तर आळाईसाठी मुख्यतः आपल्याला स्ट्रॉंगच एक कीटकनाशक घ्यायचं आहे आणि ते म्हणजेच सिस्टमॅटिकच घ्यायचं आहे म्हणजे स्पर्शीय जर घेतला आपण तर स्पर्शीय पाहिजे त्या कम पद्धतीने आपल्या काम करणार नाही म्हणजे स्पर्शी आता आळाईत आले जे आहे ते खूप एखादे का असं मिक्स झालेलं आहे त्याच्यामुळे स्पर्शीय कीटकनाशकं सध्या स्थितीला आळाई जी वरती आहे तिच्यावरच कंट्रोल करेल तर आपल्याला मध्ये जाऊन म्हणजे को कोमामध्ये सुद्धा आळाई आता छोटी अवस्थेमध्ये किंवा कालामाशा झाली तर त्या कारणाने अजून अंड्या अवस्थेतसुद्धा काही आळ्यात आहेत तर त्यासाठी आपल्याला आंतरप्रवाही म्हणजेच सिस्टमॅटिक कीटकनाशकाचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला आळाईवर शंभर टक्के चांगल्या पद्धतीने उपाययोजना करता येईल आणि ज्यांच्याकडे आले आहे असं कोणीच म्हणायचं नाही सर्वांकडे आळा येणार आहे त्यामुळे आळाईचा स्प्रे आज थोडंसं वातावरण क्लिअर असल्यामुळे आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर प्रश्न येतो बुरशीनाशिकाचा जे की आपल्याला या स्पॉटवरती काम करेल तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे हे बघा हा आळाईचा स्पॉट आहे तर आणि हा जो आहे तो करप्याचा स्पॉट आहे तर हा करपा जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये जर आला तर पिकाचे कोणत्याही पिकाचं मुख्य जो स्रोत असतो अन्न तयार करण्याचा तो पानामध्ये अन्न तयार होत असतं था। त्या कारणाने अन्नाला या पानाला जर एक जरी डॉट असला तर त्याच्या पुऱ्या सेल्स जे आहे त्या म्हणजे त्याचं कार्य विस्कळीत होतं त्या कारणाने आपल्याला आल्याचे किंवा कोणत्याही पिकाचे पान व्यवस्थित ठेवणं खूप महत्त्वाचं असतं तर त्या, त्या, त्या कारणाने आपल्याला त्यावरती एक स्प्रे घ्यायचा आहे तर स्प्रे सध्या करपा तर सिस्टमॅटिकनेच कवर होतो परंतु आपल्याला कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक सिस्टमॅटिकने करपा कवर होतो परंतु सिस्टमॅटिक जे आहे अशा ढगाळ वातावरणामध्ये शक्यतोवर काम करत नाही कॉन्टॅक्ट तर कॉन्टॅक्ट घ्यायचा असेल तर कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात रिजल्ट येत नाही तर आपल्याला ह्याच दोन्हीचा विचार करून सिस्टमॅटिक प्लस कॉन्टॅक्ट असं असणारं बुरशीनाशक फक्त चांगलं स्वस्तात जर उपलब्ध म्हटलं तर एकच आहे तर ते आहे इंडोफिलचा अवतार तर, तर हे सिस्टमॅटिक पण आहे आणि कॉन्टॅक्ट पण आहे आणि स्वस्त पण आहे तर हे आपल्याला वापरायचं आहे तर हे वापरायचं आपल्याला चाळीस ग्रॅम प्रति वीस लिटर पंपाला म्हणजे प्रति लिटर पाण्याला दोन ग्रॅम या प्रमाणात आपल्याला अवतार वापरायचं आहे अवतारचे खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आहे तर आणि त्याच्यासोबत स्टेप्टोसायकल वापरायचं जेणेकरून आता वातावरण क्लिअर झाल्याबरोबर आळाई पण खूप प्रभावीपणे आपल्या पिकावर येणार आहे आपल्याला जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत आपण समजतो की आळे आलेलेच नाही परंतु जेव्हा दिसेल तेव्हा एका रातामध्ये तुमचा प्लॉट पूर्ण असा पांढरा झालेला असेल म्हणजेच आळाईनं वरचा जो लेअर आहे पानाचा तो खाल्लेला असणार आहे तर त्या कारणाने तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल की जेव्हा वातावरण थोडंसं क्लिअर असेल तेव्हा तुम्हाला निश्चितच ताबोडतोब फवारणी घ्यायची तर ती फवारणी घेत असताना ॲम्प्लिको वापरायचं आहे तुम्हाला पंधरा एम एल प्रति वीस लिटर पाण्याला आणि त्यानंतर अवतार वापरायचे चाळीस ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्याला आणि त्याच्यात स्ट्रिप्टो सायकलिंग घ्यायचं आहे तीन ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्याला आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यात एक मायक्रोनिट्रोनसुद्धा घेऊ शकता जेणेकरून तुमच्या पिकाची जी क्वालिटी आहे तीसुद्धा मेंटेन राहण्यामध्ये में तुम्हाला मदत होईल तर मित्रांनो अशा पद्धतीचा आजचा व्हिडिओ आहे आणि यानंतर आपण खालून पाऊस संपल्यानंतर खालून कोणत्या कोणत्या गोष्टीच्या काळजी घ्यायची आहे त्यानंतरचासुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद